प्रश्न क्रमांक एक, चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य. प्रश्न क्रमांक दोन, जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आरसा. प्रश्न क्रमांक तीन, सपाट आरसा तयार करण्यासाठी काचेच्या मागील गुळगुळीत पृष्ठभागावर कशाचा पातळ थर दिला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ॲल्युमिनियम किंवा चांदी. प्रश्न क्रमांक चार, परावर्तक भागास संरक्षण आणि अपारदर्शक बनविण्यासाठी कोणत्या पदार्थांचा लेप दिला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेड ऑक्साईड. प्रश्न क्रमांक पाच, परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदतात म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे सत्य. कारण याचं कारण असं आहे की परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत. प्रश्न क्रमांक सहा, सपाट आरशासमोरील प्रतिमा आकाराने स्रोता एवढीच असते, विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य. प्रश्न क्रमांक सात, दोन आरसे एकमेकांशी विशिष्ट कोणात उभे केले असता तयार होणारी प्रतिमा किती असतील? खाली काही सूत्र दिले आहेत, योग्य तो निवडा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे एन बरोबर 360° ÷ A - 1. ए म्हणजे दोन आरशांमधील कोण आणि एन म्हणजे प्रतिमांची संख्या. प्रश्न क्रमांक आठ, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या टिंबडिंब असली पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे निम्मी. प्रश्न क्रमांक नऊ, मोटरगाडीला लावलेले आरसे टिंबडिंब असतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे गोलीय. प्रश्न क्रमांक दहा, ज्या गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असतो त्यास काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे अंतर्गोल आरसा. प्रश्न क्रमांक अकरा, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा टिंबडिंब म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे ध्रुव. प्रश्न क्रमांक बारा, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास टिंबडिंब म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे वक्रता केंद्र. प्रश्न क्रमांक तेरा, आरशाचं नाभीय अंतर म्हणजे टिंबडिंब होय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे ध्रुव व नाभी यांच्यातील अंतर. प्रश्न क्रमांक चौदा, नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्याच्या निम्मे असते, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे सत्य.